दिशा फाउंडेशन मालगाव व दिशा महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न. दिशा फाउंडेशन मालगाव व दिशा महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू वेशभूषा स्पर्धा प्रबोधनपर व्याख्यान व बक्षीस वितरण कार्यक्रमास मुली व महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सकाळ सत्रात कार्यक्रमाची सुरुवात दिशा महिला आघाडीच्या महिलांनी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रतिमा पूजनानंतर मिस लिटल मालगाव, मिस मालगाव व मिसेस मालगाव स्पर्धा संपन्न झाली. यावेळी विविध गटात सहभागी मुली व महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. जिजाऊ सावित्रीबाई अशा एक ना अनेक वेशभूषा करून त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. एकूण 3 राऊंडमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. परीक्षकांनी अतिशय पारदर्शक पद्धतीने निरीक्षण करून विजेत्यांची नावे जाहीर केली. दुपार 17 महिलांसाठी डॉक्टर सुशांत कुंभार, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ अर्चना पवार, महिला उद्योजिका पौर्णिमा चव्हाण न्यायाधीश यांच्या प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका अस्मिता खटावकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी मालगाव पंचक्रोशीतील 500 ते 600 मुली व महिला उपस्थित होत्या. तसेच दिशा फाउंडेशन व दिशा महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. अशा पद्धतीचा हा पहिलाच उपक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व महिलांनी समाधान व्यक्त केले व भविष्यात असे चांगले कार्यक्रम आयोजित करण्याची अपेक्षा केली. आमच्यासाठीही हा एक नवीन उपक्रम होता म्हणून काही शिकता आले, एक अविस्मरणीय अनुभव होता, अशी माहिती एसटीएन मराठीचे मालगाव प्रतिनिधी ऋषिकेश कोरे यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.